नमस्कार मित्रांनो, आजचा दिन विशेष या सदरात आपले स्वागत। 30 जुलै 2000 चंदन तस्कर वीरप्पन ने अभिनेते डॉक्टर राजकुमार यांचे अपहरण केले। 1997 गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर। 762 खलीफा अल मंसूर ने बगदाद शहराची स्थापना केली। 2000 कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहन चालकाला जबाबदार धरता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। 1629 इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे 10,000 जण मृत्युमुखी पडले। 1962 ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे 8,030 किलोमीटर लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला। 2001 राजस्थानातील अलवर येथील राजेंद्र सिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर। छोटे बंधारे बांधून पाणी साठवण्याबाबत त्यांनी लोकसहभागातून मोठे काम केले आहे। 1898 विल्यम केलॉग याने कॉर्न फ्लेक्स विकसित केले। 1863 हेनरी फोर्ड फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक यांचा जन्मदिवस। एकोणावीसशे 30 पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला। 1973 सोनू निगम पार्श्वगायक यांचा जन्मदिवस। 1973 आजचा दिन विशेष कसा वाटला त्याबद्दल नक्की कॉमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।